That's Ruby's plane. Let's go. Hello, Blue Link. Call Ruby. Every moment of every day presents a new adventure. That's when life becomes grand. Hello, Blue Link. I want to see the sky. Presenting Hyundai Alcazar. Live the grand life. इचलकरंजी जी बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात सविस्तर वृत्तांत. इचलकरंजीत मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून पहाटेच्या सुमारास कळपाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी वृद्धेचा मृत्यू झाला. नागोबाई अर्जुन कांबळे वय 72 असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, BSNL कार्यालय समोरील गोसावी गल्लीतील वृद्ध महिला शनिवारी पहाटे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या पिछाडीस असणाऱ्या हनुमान मंदिराकडे निघाली होती. त्यावेळी अचानकपणे 10 ते 15 मोकाट कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावर हल्ला केला. हल्ला इतका भयंकर होता की आवाज ऐकून तिच्या बचावाला कोणालाही जाता आले नाही. बचावाला गेलेल्या नागरिकांच्या मागेही कुत्री लागल्याने त्यांना पलायन करावे लागले. काही वेळाने जखमी महिलेला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रक्तस्त्राव झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इचलकरंजी शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून आठवड्यातून 2-3 घटना घडत असतात. याआधी अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र इचलकरंजी महानगरपालिकेकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. आजच्या घटनेने शहरात तीव्र पडसाद उमटले असून महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून विचारला जात आहे. हक्काचा माणूस राजू आलासे यांचा वाढदिवस सोमवार दिनांक 27 रोजी होणार आहे. या वाढदिवसानिमित्त दिवसभर भरगच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजू आलासे म्हटलं की हक्काचा माणूस असे आपसुक उच्चारले जाते. त्यात राजूदादांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या प्रभागासह शहरात उत्साहाचे वातावरण असते. अनेक क्षेत्रातील मान्यवरांसह दादांनी विकासात्मक कामाबरोबर प्रेम माया आणि आपुलकीने हक्काची माणसे जोडली. त्यामुळे 27 फेब्रुवारी हा दादांशी स्नेह साधण्याचा दिवस म्हटले जाते. वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक 27 रोजी सकाळी 10 वाजता मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. त्यामध्ये नेत्र, मूत्रविकार, हाडांचे विकार यासह विविध आरोग्य शिबिरात तपासणी होणार आहे. त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले असून रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. दुपारी 12 वाजता वृक्षारोपण, दुपारी 3 ते 6 या वेळेत 5 वर्षे वयोगटापर्यंतच्या लहान मुलांचे मोफत आधार कार्ड काढणे, मोफत रेशन कार्ड दुरुस्ती, आयुष्यमान भारत योजना कार्ड, तसेच वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेतील मुलांना खाऊ वाटप, त्याचबरोबर विविध गटातील धावण्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. हे सर्व कार्यक्रम राजू आलासे युवा शक्ती मंचच्या वतीने आयोजित करण्यात आले असून हे सर्व कार्यक्रम ओंकार चौक स्वामीमाळा अमराई रोड येथे आयोजित करण्यात आले आहेत. तर या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी व नितीन जांभळे युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने युवा नेते परवेश गैबान यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णानगर येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत स्मार्ट कार्ड महानोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार अशोकराव जांभळे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नितीन जांभळे युवा शक्ती यांच्या वतीने संपूर्ण शहरात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत स्मार्ट कार्ड महानोंदणी व ई श्रम कार्ड महानोंदणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात गणेशनगर, विकासनगर, भाटलेमळा, दुसऱ्या टप्प्यात शापूर, गावठाण, म्हाडा कॉलनी, जावाईवाडी, आरकेनगर, तोरणानगर, साईनगर, भुईनगर, कारंडेमळा, सावित्रीनगर, सोलगेमळा,
तर तिसऱ्या टप्प्यात कृष्णानगर विभागात शनिवारी शिबिराची सुरुवात झाली. या शिबिराचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवा नेते परवेश गैबान आणि हुसेन जमखंडी, महेश कोरे, दादा मोरे, मोहम्मद अली जमखंडी, मुबारक मुजावर, हुसेन संदी, मंसूर सावनूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी बोलताना नितीन जांभळे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना आज दैनंदिन जीवन जगताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असे शासकीय योजनेचा लाभ देऊन हातभार लावणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी हनीफ सय्यद, चंद्रकांत नवले, पप्पू लोंढे, सलमान चांदकोटे, झाकीर जमखंडी, सुलतान सय्यद, राजू कित्तुरे, साहिल पटेल, रामा मांजरेकर, दिगंबर कामते, दादा सनदी, रियाज जमादार यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज कृष्णानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं व लतीफभाई गैबान यांचा वारसा चालवणारे आमचे युवा नेते परवेशभाई गैबान, दुसरे युवा नेते हुसेनजी जमखंडी, आज कृष्णानगरच्या लोकांना मी आवाहन करतो. आज आपला तिसरा टप्पा आज इथं चालू झालेला आहे. आयुष्मान कार्ड, हेल्थ कार्ड व ई श्रम कार्ड आज या आमच्या पार्टीच्या वतीनं आज इथं हे मोफत कार्यक्रम आज आयोजित केला आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा.